नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना मिळणार पुढील आठवड्यात सहा हजार रुपये यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम माहिती समजून घ्या पावसातील खंडामुळे सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी अनुदेय पंचवीस टक्के अग्रिम रक्कम पुढील आठवड्यात वितरित करण्यात येणार असून या माध्यमातून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार ते सहा हजार रुपये दिले जाणार आहेत मित्रांनो ही दिवाळी भेट असणारे खरीप हंगामात पावसाने मोठा खंड दिल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे खरीबाचे पिके नगदी उत्पन्न देणारी असल्यामुळं शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था मुख्य म्हणजे याच पिकावर अवलंबून असते महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यासह विमा प्रतिनिधी व शेतकरी यांच्या संयुक्त पाहणीमध्ये जिल्ह्यातील चाळीस महसूल मंडळात पावसातील खंडामुळे सोयाबीन पिकाचे पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले होते त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी याबाबत अधिसूचना जारी केली होती या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात अग्रिम पीक रक्कम जी आहे ती वितरित केली जाणार आहे मित्रांनो ही माहिती कोणत्या जिल्ह्यासाठी असणार आहे हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे आणि महसूल मंडळे जे आहेत किती असणार आहे हे तुम्हाला आता समजून आलं असेल या संदर्भात सुद्धा आपण पुढे माहिती सविस्तररित्या समजून घेणार आहोत ही जी माहिती आहे धाराशिव जिल्ह्यातील जे चाळीस महसूल मंडळे पात्र झालेली आहेत अशा महसूल मंडळातील जिल्ह्यासाठी ही एक अतिशय महत्वपूर्ण अपडेट आहे अधिसूचना ज्या जिल्ह्याची निघालेली आहेत अशा जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे लवकरच जमा केले दन जाणार आहेत धन्यवाद